बहुचर्चित अशा अयोध्या राम मंदिराचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि शिवसेनेला बाजूला सारत भाजपने राम मंदिराच्या निर्माणाचं संपूर्ण श्रेय घेतलं. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं नाव आठवणीनं घेतलं, मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणं टाळलं. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली, नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. भाजपकडून हा राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा हा श्रेयावरून व्यक्ती केंद्रित करण्यात येतोय अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली. दरम्यान शिवसेनेनं कायमच राम मंदिर निर्माणाचं हे श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलेलं पाहायला मिळतं. दरम्यान यापूर्वी राम मंदिर भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून देखील शिवसेना आणि भाजपमध्ये एक तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की राम मंदिर भूमिपूजनासाठी पंतप्रधानांनी जाणं आवश्यक आहे, मुख्यमंत्री भूमिपूजनानंतरही कधीही अयोध्येत जाऊ शकतात असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान भाजपकडून शिवसेनेला राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं गेलं नाही आणि त्याबद्दलची जी नाराजी आहे ती शिवसेनेमध्ये स्पष्ट होती, मात्र आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, आम्ही अयोध्येत कधीही जाऊ शकतो असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेची ही नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोनाच्या काळामध्ये राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून टीका केली होती, नाराजी व्यक्त केली होती. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवारांच्या मताशी आपण सहमत आहोत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री हे अयोध्येला गेले देखील नाहीत आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवर शरद पवारांच्या विचारांचा पगडा आहे अशी देखील चर्चा सुरू झाली. दरम्यान एकीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचं वातावरण असताना आणि शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मात्र भाजपचं कौतुक करण्यात आलं आहे आणि पंतप्रधान मोदींना देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनसेनं यावेळी नेमकं काय म्हटलं आहे पाहूया. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना मनसे असं म्हणते की स्वतंत्र भारतासाठी जे काही मोजके मंगलमयी क्षण आहेत त्यापैकी हा एक आहे आणि यासाठी न्यायालयीन लढाई असो वा सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करणं असो, नरेंद्र मोदींच्या सरकारनं जे प्रयत्न केले आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत आणि त्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे अशा शब्दामध्ये मनसेकडून पंतप्रधानांचं कौतुक करण्यात आलं आहे. आता मनसेच्या या कौतुकानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला महत्त्वाचा प्रश्न असा की मनसे आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे का. दुसरा प्रश्न असा की मनसे राज्यातील आपलं अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी हिंदुत्वाची कास धरत आहे का. भाजपसोबत जात मनसे आता शिवसेनेला कमकुवत करू पाहत आहे का. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा की मनसे शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे का. मनसेला हे शक्य होणार आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा. खरं तर मनसेनं जेव्हा आपला बहुरंगी झेंडा बदलून भगवा केला होता तेव्हाच मनसेचा हा हिंदुत्वाचा मुद्दा हा स्पष्ट झाला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनं अनेक मुद्द्यांवरून बॅकफूटवर जाण्याचं ठरवलं आणि त्यात प्रमुख मुद्दा होता तो कट्टर हिंदुत्वाचा. शिवसेनेनं या मुद्द्यावरून मागे आल्यानं शिवसेनेमध्ये अंतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे शिवसेनेचा पाया हा कमकुवत होत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. दुसरीकडे शिवसेना आपल्या कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर येते आहे आणि शिवसेनेला पक्षांतर्गतच एक धोका निर्माण होतो आहे अशी परिस्थिती असताना मनसेनं आता याचाच फायदा घेऊन हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. मनसेच्या या भूमिकेमुळे आता मनसेची जी इच्छा आहे शिवसेनेची जागा घेण्याची ती पूर्ण होणार का. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मनसे शिवसेनेचं स्थान डळमळीत करू शकणार का. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचीत केली आणि यावेळी हेमंत देसाई यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे अगदी स्पष्टपणे सांगितले आहेत. मनसेच्या या भूमिकेचं विश्लेषण करताना हेमंत देसाई असं म्हणतात की केवळ मराठीच्या मुद्द्यावर आपण वाढू शकत नाही हे आता मनसेलाही लक्षात आलं आहे आणि म्हणूनच आता शिवसेनेच्या पावलावरच मनसेसुद्धा पाऊल ठेवत आहे. 1990 ज्याप्रमाणे शिवसेनेनं मराठी आणि हिंदुत्व असे दोन्ही मुद्दे घेतले त्याचप्रमाणे आता मनसेचेसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मनसेकडून आता ही हिंदुत्वाची कास धरण्यात आली आहे कारण त्यांना अजून वाढायचं आहे. दरम्यान शिवसेना देखील हिंदुत्वाची कास धरल्या
मूल्यानंच वाढली असं सुद्धा हेमंत देसाई यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते असं म्हणाले की आता शिवसेनेची कोंडी करून शिवसेनेला बाजूला सारून मनसेला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेला शिवसेनेची कोंडी करणं हे आता काहीसं शक्य होण्याची चिन्ह आहेत, कारण की शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आहे आणि शिवसेनेची भूमिका ही आता नरमाईची दिसते आहे. दुसरीकडे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. याबद्दल बोलताना हेमंत देसाई असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वारंवार विधानं करून बाळासाहेब ठाकरे हे आमचेच आहेत, आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही असं म्हणत बाळासाहेबांना आपल्याकडे घेण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. मनसेला सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे आत्ता काय करावं हे त्यांनाही सुचत नाही आहे. लोकसभेमध्ये पंतप्रधानांवर इतकी टीका करूनही त्यांना कोणताही फायदा झाला नाही, उलट भाजपलाच यश मिळालं. विधानसभेमध्ये सुद्धा मनसेला सपशेल अपयश आलं आणि त्यामुळे मनसेचा कोणताच इम्पॅक्ट झालेला नाही आहे हे आता त्यांच्याही लक्षात आलं आहे असं हेमंत देसाई यांनी नमूद केलं. शिवसेनेची जागा घेण्याच्या मनसेच्या इच्छेबद्दल बोलताना हेमंत देसाई असं म्हणतात की मनसेचे प्रयत्न निश्चितच तसे आहेत, मात्र जर मनसेला यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवसेनेसारखा अद्यापही मनसेनं आपली पक्षबांधणी केलेली नाही आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या जशी स्पष्ट होती तशी मनसेची अद्याप स्पष्ट नाही आहे. शिवसेनाप्रमुखांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं हिंदुत्व हे जानवेधारी नाही आहे, मात्र मनसेनं तशी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही आहे आणि त्यामुळे आधी आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करणं आणि पक्षबांधणी करणं हे मनसेसाठी आवश्यक असणार आहे असं हेमंत देसाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर मनसेला वाढायचं असेल तर त्यासाठी मनसेला कोणाची तरी साथ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मनसे एकटी वाढू शकेल का याबद्दल आता शंका आहे आणि म्हणूनच मनसेनं भाजपसोबत जाणं हे त्यांच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. दुसरीकडे त्या कळपामधून आता शिवसेना बाहेर पडली आहे, त्यामुळे एक जागा खाली झाली आहे आणि तीच जागा घेण्यासाठी मनसेचे प्रयत्न असतील. 2024 निवडणुकांपर्यंत जो वेळ आहे तो मनसेच्या हातात आहे आणि हा वेळ पुरेसा आहे, त्यामुळे पक्षबांधणी करण्यासाठी आता मनसेनं प्रयत्न सुरू केले आहेत असं हेमंत देसाई यांचं म्हणणं आहे. हेमंत देसाई मनसेबद्दल बोलताना पुढे असं म्हणतात की मनसे हा स्वतंत्र पक्ष कुठेही वाढू शकत नाही आणि त्याची जाणीव त्यांनाही आहे, म्हणूनच येत्या काळात मनसे भाजपसोबतही जाऊ शकेल. महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं आता मनसे टीका करताना दिसतंय. हे सरकार टिकणार नाही असं स्पष्ट विधान आता मनसेकडून करण्यात येत आहे. पुढच्या विधानसभेपर्यंत टप्प्याटप्प्यानं आता मनसे शिवसेनेची जागा घेण्याचा निश्चित प्रयत्न करेल. मनसे कशा पद्धतीनं संघटना बांधणार यावर आता संपूर्ण राजकारण हे अवलंबून आहे. शिवसेनेचा पाया हा आता हळूहळू ढासळतो आहे, अनेक ठिकाणी नाराजी दिसते आहे. शिवसेनेमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यामुळे आता अनेक जणांचं असं म्हणणं आहे की शिवसेना ही चोरांसोबत गेली आहे आणि तसा प्रचारही होतो आहे आणि त्याचा स्वीकारही होतो आहे. दुसरीकडे भाजपचा पाया मात्र मजबूत होतो आहे आणि त्याचा शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा फायदा मनसेला तेव्हाच होईल जेव्हा मनसेची संघटना मजबूत असेल आणि मनसेच्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट असेल. दुसरीकडे भाजपलाही कोणाची तरी गरज आहे, त्यामुळे लवकरच राज्यामध्ये भाजप आणि मनसे असंही समीकरण दिसू शकेल असं हेमंत देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निश्चितच आता जर मनसेला शिवसेनेची जागा घ्यायची असेल तर त्यासाठी मनसेला पहिल्यांदा पक्षबांधणी आणि त्यानंतर आपलं हिंदुत्व कोणतं हे स्पष्ट करावं लागेल. मनसेकडे आता 2024 वेळ आहे. शिवसेनेची नरमाईची भूमिका आणि पक्षांतर्गतली नाराजी पाहता मनसे आणि भाजप ही संधी सोडणार नाहीत हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे कदाचित येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आणि मनसे असं समीकरण दिसू शकेल. दरम्यान या काळामध्ये शिवसेना डळमळणार का हा देखील प्रश्न कायम आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने.
अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.